हाय हेलो सगळ्यांना हाय हेलो जे कोणी ऑनलाइन असेल फास्ट लाइव सेशन जॉईन करायचे फटाफट जॉईन करायचे जे पण ऑनलाईन असतील त्यांनी फास्ट मध्ये जॉईन करायचे फास्ट जॉईन करा सगळ्यांनी आणि कमेंट्स करा जे पण ऑनलाईन असतील ज्यांनी जॉईन केले लाईव्ह सेशन प्लीज कमेंट करा पटापट पटापट जॉइन करा फास्ट मध्ये हॅलो रिंकिताई हॅलो हॅलो कशा आहात मी एकच मिनिटात लिंक शेअर करते फक्त आज सरप्राइज कलेक्शन एकदम असं भन्नाट समथिंग समथिंग डिफरंट डिफरंट हॅलो दुर्गाताई हॅलो हॅलो वैशालीताई हॅलो नमस्कार अच्छा हॅलो दुर्गाताई एक सेकंड मध्ये मी लिंक शेअर करून आले लिंक शेअर करून आले दोन मिनिटं द्या मला फक्त मी व्हॉट्सअपला माझी लिंक टाकते ओके फक्त रिंकी बोलू नाही ना मला नाही जमत असं जसं मग खूप लहान आहात तुम्ही माझ्यापेक्षा खूपच लहान आहे 23 इयर्स म्हणजे खूपच लहान झाले सगळ्यांनी लाईक स्टार्ट करा मी तोपर्यंत कुर्तीजच दाखवणार आहे जोपर्यंत माझे मला व्हिवर्स नाही दिसणार तोपर्यंत हॅलो ललताताई हॅलो सृजाताई आज असं पटापट सगळे जॉईन होत आहेत फास्ट फास्ट मध्ये खूप छान वाटतंय शेअरिंग करून घ्या शेअरिंग कर ललताताई कलेक्शन कधी बघणार मग आजचं इतकं मस्त कलेक्शन आणलंय मी मला रेकॉर्डिंग बघा जाऊ दे तुम्ही बाहेर गेलेत ना थँक्यू थँक्यू शेअरिंग करायला आल्याबद्दल थँक्यू सो मच फ्रेंड सारखं ओके ओके ठीक आहे फास्ट फास्ट जॉईन करा पटापट 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 जॉईन करा आज तुम्ही आपले आप सगळेजण असे मला लाईक हार्ट पाठवणार आहेत एवढं सुंदर सुंदर कलेक्शन आणलंय मी आज समथिंग डिफरंट हॅलो विद्यताई विद्यताई पेजला फॉलो करा ना तुम्हाला टॅग नाही दिसते सारंगी रिंकिताई ते थोडस टाइम लागेल मला ताई वगैरे हे करायला नाही का असं पर्सनल बोलू शकते मी थांबा ना जरा दोन मिनिटं थांबा जरा तुम्ही थांबा जरा तुम्ही थांबा थोडीशी माझी व्ह्यूअर्स जॉईंट होऊ दे ना अशी पटापटा नाही नाही लवकर नाही अजिबात लवकर नाही थोडे जरा व्ह्यूअर्स जॉईन होऊ दे तुम्ही तोपर्यंत आरामात एक 10-15 मिनिटांनी आले तरी चालेल मी 10-15 मिनिटांनी दाखवणार आहे तोपर्यंत मी कुर्तीच दाखवणार आहेत ओके चला व्ह्यूअर्स झालेत मी स्टार्ट करते ना तर ते आहे ते पण निघून जातील फक्त शेअरिंग करायचंय शेअरिंग आज भरपूर झालं नॉर्मली मला शेअरिंग 80 पर्यंत होतं मला
नॉर्मली मी जेव्हा व्हिडिओज नंतर बघते शेअरिंग किती झालं काय झालं 80 पर्यंत होतं 100 प्लस जर शेअरिंग झालं तर मी नक्की गिफ्ट काढणार आजच्या आज 100 तुमच्या समोर नावं लिहून पटापट तेव्हाच गिफ्ट काढणार पण शेअरिंगचं गिफ्टचं अट एकच आहे की तुम्हाला माझ्याकडे बुकिंग टाकावी लागेल बस कारण माझं एवढं एकदम नाही का ह्याच्यामध्ये नाहीये सो मी तुम्हाला असं फ्रीमध्ये लगेच गिफ्ट हे करणार गिफ्ट देणार पण तुम्हाला काहीतरी बुकिंग करावी लागेल माझ्याकडे ओके सो त्याला शेअरिंगचं गिफ्ट नक्की 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 भेटणार हॅलो पल्लवी ताई अय्या चक्क माझ्या लाईव्हला तुम्ही पल्लवी ताई फॉलोचा टॅग नाहीये तुम्हाला का हॅलो कागू ओके मी स्टार्ट करते जे मी वेअर केले त्यापासून स्टार्ट करते ह्याच्यामध्ये फक्त एम साईज अवेलेबल आहे मी एक्स्ट्रा स्मॉल घालते मी माझ्यासाठी बघा फिटिंग करून घेतलेला आहे तरी तो एवढा लूज झालेला आहे मला ओके एम साईज मध्ये आहे फक्त 38 साईज वाल्यांनी बुकिंग करायची प्राइस जाणार आहे याची तुम्हाला 850 फ्री शिपिंग 850 सुंदर असा पिंक कलर आहे राणी पिंक कलरमध्ये खाली याची पॅन्ट येणार आहे पूर्ण लेंथला खूप मोठा आहे एक सेकंड भरपूर असा मोठा म्हणजे टॉप कुर्तीची जी हाईट आहे आज काय कनेक्शन ब्लर होत आहे का ब्लर नाही ना होत आहे मला स्लो कनेक्शन येत आहे सो विचारते मी म्हणून ब्लर होत नाही ना सुंदर अशी याला खाली पण डिझाईन आहे आणि याची पॅन्ट येणार आहे सुंदर एक पीस दाखवते मी याची प्राइस जाणार आहे तुम्हाला 850 फ्री शिपिंग खूप सुंदर आहे पीस पूर्ण पीस वरती वर्क आहे एम साईज मध्ये आहे ओके थँक्यू एम साईज मध्ये येणार आहे फक्त एम साईज अवेलेबल आहे याच्यामध्ये एक 48 साईज पण आहे त्याच्यामध्ये वेगळे कलर आहेत मागच्या लाईव्हला मी दाखवले त्यातले एक दोन पीसेस अवेलेबल आहेत कोणाला हवं असेल लाईव्हला मागचे रेकॉर्डेड बघून बुक करा किंवा 48 साईज जर कोणी अवेलेबल असेल तरच मी दाखवते कारण मला बाकीचं मेन कलेक्शन आहे ते दाखवायचंय सो तुम्ही शेअरिंग करा फास्ट फास्ट लाईक स्टार्ट करा फास्ट फास्ट सुंदर असं इथे पूर्ण वर्कचं काम दिलेलं आहे 3/4 त्याचे स्लीव्ह जाणार आहेत जॉर्जट मध्ये आहे हा जॉर्जट फॅब्रिक मध्ये जाणार आहे आणि याला चेस्ट पार्ट पर्यंत याला अस्तर आहे इथून खाली अस्तर नाही याच्या पॅन्टला पण पूर्ण पॅन्टला अस्तर आहे आणि प्लाझो टाईप मध्ये थोडीशी प्लाझो नाही सिगार पॅन्टच म्हणता येईल सिगार पॅन्ट मध्येच आहे पण थोडीशी आहे ढिली ढुली आहे असं एकदम पण टाईट मध्ये नाही ढिली ढुली चांगली आहे ओके याला पण पूर्ण आतमध्ये अस्तर जाणार आहे याची प्राइस जाणार आहे 850 फ्री शिपिंग M38 वाल्यांनी बुकिंग करायचं आहे M38 नेक्स्ट पीस 38 40 42 44 लाईक्स करा कलेक्शन बघायचं तर लाईक्स करा व्हिवर्स किती आहेत हे मला या मोबाईल मध्ये दिसतच नाही सुंदर असं हेवी रेवन फॅब्रिक मध्ये पीस जातो पूर्ण अनारकली पीस येणार आहे बघा सॉरी याच्यात पण एकच साईज आहे MLXL नाही आहे MLXL नाही फक्त कलर्स डिफरंट आहे XL डबल XL असणार मी सांगते कोणती साईज अवेलेबल आहे हे बघा सुंदर असा पीस आहे हॅलो दक्षताई हॅलो आला का आला 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 पल्लवी ते फॉलोचा टॅग आला थँक्यू इथे बघा पूर्ण असं मिरर वर्कचं काम जाणार आहे पूर्ण मिरर वर्क हेवी रेयॉन फॅब्रिक मध्ये जाणार पूर्ण सॉफ्ट रेयॉन आहे माझी हाईट 5.1 आहे मला पूर्ण अँकल लेंथ पर्यंत जातो 3/4 त्याचे स्लीव्स आहे हे म्हणतात नाही कसली प्रिंट म्हणतात याला काहीतरी प्रिंट जो म्हणतात त्याला प्रिंटला काहीतरी नाव आहे खरं सांगते मला नाही माहिती पण काहीतरी नाव आहे कोणती साईज आहे सांगते एक सेकंड ना डबल एक्सेल आहे बट मी मोजून सांगते बिकॉज कधी कधी डबल एक्सेल प्रमाणे नाहीयेत याची प्राइस जाणार आहे 799 799 पूर्ण अनारकली घेर मध्ये आहे बघा एक्सेलचा पीस आहे ओके एक्सेल आहे याच्यामध्ये एक्सेल पण आहे डबल एक्सेल मोजून सांगते मी
तुम्हाला कोणती साईज लागते पल्लवी ताई? 799 सुंदर झाला बांधायला असे काय बोलतात दोरी येणार आहे टसल नाही म्हणता ना टक्करला दिले आणि फ्लेअर पण बघायचा खूप सुंदर असा फ्लेअर जातो 799 पूर्ण मिरर वर्कचं काम आहे इथे फ्रंटला पूर्ण मिरर वर्क आहे पूर्ण मिरर वर्कचं काम दिलेलं आहे ओके नेक्स्ट साईज याच्यामध्ये ना कलर जे आहेत ना सगळे असेच भेटतील मी ताईकडून 46 साईज घेते बापरे याच्यात 46 तर नाही येणार ताई एकतर असेल आता 44 किंवा 42 असेल 46 नाही 46 चे बाकीचे पीसेस आहेत माझ्याकडे एक थ्री पीस सूट दाखवते तुम्हाला वाटल्यास मस्त सुंदर आहे थ्री पीस सूट ओके हे बघा याच्यामध्ये ना तुम्हाला म्हणजे असं कलर जर बघायला गेलं ना पूर्ण मिक्स कलर आहे दुसरा पीस आहे ना सेम आहे हा बरोबर MLXL डबल एक्सेलच आहे हे सेमच कलर आहे कलर नाही एकच कलर MLXL डबल एक्सेल 38, 40, 42, 44 सेम कलर 38 स्मॉल साईज आणतेस का स्मॉल मध्ये असतात ऍक्च्युली मी एक्स्ट्रा स्मॉल वेअर करते ना सो मी तुम्हाला किती साईज पर्यंत लागतो स्मॉल मध्ये आहेत थोडेफार पीसेस म्हणजे या पॅटर्न मध्ये नाही भेटणार तुम्हाला एम साईज घ्यावी लागेल कितीपर्यंत लागतो बिकॉज मी एक्स्ट्रा स्मॉल घालते तर मी हा एम साईजचा अल्टर केलेला आहे मी एक्स्ट्रा स्मॉल घालते कारण स्मॉल सुद्धा मला अल्टर मारावा लागतो तर मी एम साईज अल्टर केलेली आहे दिसायला छान दिसतो पण खूपच त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा स्मॉल पेक्षा पण स्मॉल असेल तर थोडा प्रॉब्लेम येईल बाकी काही नाही स्मॉल मध्ये आहे एक कुर्ती आहेत म्हणजे तुझ्यापेक्षा भारी नाही मग मुलींसाठी नाही येत आहे एक स्मॉल मध्ये आहे नुसती कुर्ती आहेत पण ते नॉर्मल कुर्ती असतात ना त्याच्यामध्ये आहेत 200 वाल्या कुर्तीज आहेत फक्त त्या ओके याच्यामध्ये बुकिंग करायचं आहे MLXL डबल एक्सेल 799 सुंदर असा पीस आहे एक्स्ट्रा स्मॉल लागते तिला ओके MLXL डबल एक्सेल 799 फ्री शिपिंग ड्रेस फ्री शिपिंग मध्ये येणार आहे ह्याचा पोस्टर पिक दाखवते कलर ना सगळे सेम वाटतात मी तर एक म्हणलं मी पण एक्स्ट्रा स्मॉलच घालते बघा हा असा याचा पोस्टर पिक जाणार आहे हा पोस्टर पिक जाणार आहे खूप सुंदर असा पीस येतोय पीस खूप ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग नाही फ्री शिपिंग फॉर महाराष्ट्र ओनली फॉर महाराष्ट्र इथं महाराष्ट्र तरी येऊ देणार ताई महाराष्ट्रातलेच कमी येत आहेत अजून मला माझे ऑनलाईन पेक्षा तर ऑफलाईनच जास्त गेलेले पीस थोडेफार गेलेत म्हणजे ऑफलाईनच गेलेले त्याच्यामुळे मला असं बोलायला लगेच हे नाही होत अजून तो कोणी आलंच नाही तर महाराष्ट्रातलेच कमी येऊ राहिले ओके हे बघा असा पीस येणार आहे फक्त महाराष्ट्रासाठी फ्री शिपिंग आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर मला विचारून घ्या कोणी गुजरात कडचं असेल तर मला विचारून घ्या मग मी तुम्हाला सांगेन ओके नेक्स्ट बघा गोंदा काय गोंदा नाही हो नाही डोंट वरी मी नाही गोंधळ करत आहे डोंट वरी गोंधळ माझा इथे तरी अजून झाला नाहीये बऱ्यापैकी चालू आहे फक्त मी थोडस फास्ट बोलत असेल म्हणून वाटत असेल तुम्हाला मी गोंधळ घालते आज पोरीने माझ्या वैताग आणलाय मला जाम बरं नाही ना तिला सो त्याच्यामुळे ती खिडकी करते शॉर्ट टॉप मध्ये बुकिंग करायचंय शॉर्ट टॉप सी खूप सुंदर आहे मेन तर पहिली गोष्ट एकदम ब्रँडेडचे असे पीसेस येतात हे सोडू नका जीन्स वरती कोणाला युज करायचे असतील ना हे शॉर्ट टॉप खूप सुंदर वाटतात इथे कॉलर नेक मध्ये जाणार आहे इथे सुंदर असा कॉलर नेक येणार आहे याच्यामध्ये साईजेस सांगते 38, 40, 42, 44 46 मध्ये मागच्या वेळेस दाखवले होते ना मी त्याच्यामध्ये आहेत एक दोन पीसेस अवेलेबल 450 हा पण 450 शॉर्ट टॉप 450 राईट 38, 40, 42, 44 सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये अजून एक कलर आहे कोणता तो बोलतात इंडिगो ब्ल्यू कलर असतो ना 349 नाही ह्याच्यात नाही 34 हा घेऊन अल्टर करा ना एवढा नाही खरं मी तर हाच घेऊन अल्टर करणार होते याच्यामध्ये नाही ना याच्यामध्ये कुठे
38, 40, 42, 44 सुंदर असं सॉफ्ट मध्ये फॅब्रिक आहे. फॅब्रिक एकदम आई बापरे. थँक्यू दक्षताई, थँक्यू सो मच. आपने कभी मुझे बात नहीं की, आपको कैसे पता मैं अच्छी हूँ. आप लाइव में भी मेरे पहली बार आए हो शायद. 38, 40, 42, 44 प्रिंट बघून घ्या. सगळी सेल्फ मध्ये प्रिंट आहे, ही पूर्ण सेल्फ मध्ये प्रिंट आहे. आणि मेन म्हणजे हे बघा, हे जे पीसेस असतात ना ब्रँडवाले, ह्याला इंटरलॉक होतं आतमधून. पूर्ण इंटरलॉक सगळं पीस दिलेला आहे. हॅलो भाग्यश्री ताई, हा रेड टॉप दाखव ना. मी जो वेअर केलाय तो का? अच्छा ओके. मी जो वेअर केलाय तो रेड. अच्छा रेडवाला हा का? हा स्मॉलच आहे. हा तो ऍक्च्युली तो ना एकदम नॉर्मल मध्ये आहे. तो भरपूर दिवस लावलेला, त्याच्यामुळे मी हा पीस देणार नाही. ह्याच्यात कलर्स भेटतील. ओके भाग्यश्री ताई वेलकम. पेजला फॉलो करून घ्या ना. पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला फॉलोचा टॅग येईल. हा सिक्वेन्स मध्ये आहे, नॉर्मल 200 वाला सिक्वेन्स आहे नॉर्मल. ह्याला काय अस्तर वगैरे पण नाही. पण मी हा बरेच दिवस लावून ठेवला, कारण कोणी ना कोणी म्हणजे बाकीचे जर कोणी ऑफलाईन वगैरे येत असेल तर म्हणून मी ती दमी तशीच राहण्यापेक्षा 200. तर याच्यामध्ये कलर्स आहेत. ओके याच्यामध्ये कलर्स भेटतील. हा आहे, हा स्मॉल मध्ये आहे. हा मला परफेक्ट होतो, म्हणजे परफेक्ट मध्ये म्हणजे थोडासा ढगळाच होतो तो. बट स्मॉल साईज आहे, एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल साईज येते. ओके याचं बुकिंग करायचंय 450 जीन्स वरचा. हाच ठेवू? हा नका ना घेऊ. मी जे आहे ते सांगून देते तुम्हाला, कारण खूप दिवसाचा मी डमीला लावलेला आहे म्हणून म्हणते. बाकी काय नाही. त्याच्यामध्ये कलर्स दाखवू का मी तुम्हाला? कलर्स बघता का तुम्ही त्याच्यामधले? जर तुम्हाला कलर्स पाहिजे असतील तर सांगा. 450 ओके 450 उगत काय, कारण तो कसा नाही, बुकिंग नाहीये कोणाचा. बुकिंग नाहीये कोणाचा, कोणाचं बुकिंग नाहीये. ओके नेक्स्ट बघा. तुम्ही दुसरा काय बुकिंग करताय का? दुसरं काय बुकिंग करताय? फ्रीशी फ्रीला परवडणार नाही मला तो. हे बघा हा 46 साईज मध्ये आहे, 450. ह्याच्यामध्ये 48 सोल झालेली आहे. 450 शॉर्ट टॉप, 450 450. ह्याच्यात जो चॉकलेटी कलर होता याच्यामध्ये सोल झाल्या साईज, सॉरी 42 आहे आणि 50 आहे डायरेक्ट. 42 आणि 50 आहे डायरेक्ट. ओके हे आहे 450 आणि याच्यामध्ये पण साईजेस आहेत 46, 48, 46 आणि 48 450. कशाची प्राइस ताई पल्लवी दे, कशाची प्राइस? नेक्स्ट बघा, मगाशी तो दाखवला शॉर्ट टॉप, याच्यामध्ये ही दुसरा कलर आहे. प्रिंट आणि कलर सेम वेगळा आहे. ओके याच्यामध्येच आहे, फक्त प्रिंट आणि कलर सेम वेगळा वेगळा आहे. 450 अगेन 38, 40, 42, 44 46 टॉपची लेन्थ आहे. ओके ओके सांगते. हा बघून घ्या आधी. हा पण कॉलर नेक मध्ये आहे, इंडिगो ब्ल्यू कलर येणार आहे. 38, 40, 42, 44 स्लीव्स पण याचे 3/4 देणार आहे. आणि मेन म्हणजे ना स्लीव्हला नाही, ह्याच्या नाही. थर्टी टू कमेंट मिस झाली का? मला कमेंट नाही आली, सॉरी. 32, 33 याची लेंथ येणार आहे. 32, 33 याची लेंथ येणार आहे. माळा नीच्या वरती होतो,
किंवा हा नीचा थोडासा वरती होतो, मला नीचा थोडासा वरती होतो. जीन्स वर घालायचे टॉप आहे, जीन्स वरचे टॉप आहे. ओके 450 450. हॅलो विनया ताई, हॅलो. 40 साईज खूप सुंदर आहे हा पीस, एक नंबर पीस आहे. त्याची ना मी ऑलरेडी ना काढल्या मी एवढी बारीक घडी केली होती ना, खूप असं लोणी साईज लोणी टाईप फॅब्रिक आहे, खूप सुंदर आहे. हे जर सिंगल कुर्ती तुम्ही घेत असाल ना, या सिंगल कुर्तीवरती फ्री शिपिंग देणार नाही, फक्त 450 टॉप वरती मी फ्री शिपिंग दिली आहे, या कुर्तीवरती फ्री शिपिंग नाही. ओके ओ वाव 23, थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना. लाईक्स करा, शेअरिंग करा, फास्ट फास्ट लाईक्सचं बटन चालू ठेवा. थँक्यू पूजाताई. हे बघा मल्टी कलर मध्ये आहे, हा मल्टी कलर मध्ये फक्त 40 साईज वाल्यांनी बुकिंग करायची आहे. हे टॉप जर घेतले तुम्ही, हे याची प्राइस मी 380 ला विकली, आजची प्राइस आहे 350, पण शिपिंग चार्जेस पे करावे लागतील जर सिंगल घेत असाल तर. आणि जर दोन घेत असाल किंवा 450 टॉप सोबत जर तुम्ही पेअरअप करत असाल तर फ्री शिपिंगला जाईल. ओके हे नॉर्मल आहे, आपल्या रेग्युलर युजसाठी खूप सुंदर आहे हा पीस, खूप म्हणजे एकदम हेवी रेयॉन फॅब्रिक मध्ये. समोर याला बघा गोटापट्टीचं वर्क आहे आणि 3/4 त्याचे स्लीव्स आहे, खूप सुंदर आहे. आणि इथे आणि मेन म्हणजे स्लीव्सच्या ज्या पार्टला आहे ना असा कट दिलेला आहे, नॉर्मली असतो ना तुम्ही कसे म्हणजे बघा असा सुंदर असा कट दिलाय, खूप सुंदर फॅब्रिक आहे, खूप सुंदर. ह्या मल्टी कलर जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे कलर्स आहेत. रेड सारखा दुसरा दाखव, ओके दाखवते. या रेड सारखा ना, या रेड सारखा ना, याच्यामध्ये हा मल्टी कलर आहे. थोडक्यात आपण समजायला ऑरेंज शेड म्हणू, ऑरेंज कलरचा शेड आहे. तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तसं सांगा, मी याच्यामध्ये कलर दाखवते. हे बघा नेक्स्ट आहे हा शेड, नेक्स्ट आहे हा शेड. ओके दाखवते ठाण्याला, ठाण्याला किती दिवसात येईल, वर्किंग डेज 4 to 5 days वर्किंग डेज मध्ये येईल मनीषाताई, 4 to 5 वर्किंग डेज मध्ये येतील, सांगितलं ना दुर्गादेवी सांगितलं. नेक्स्ट आहे हा कलर, हा शेड, जिथे ग्रीन शेड पण होता, पॅरेट ग्रीन शेड होता, मस्त शेड आहे तो. 40 साईज वाल्यांनी बुकिंग करायचं, एल फॉर्टी साईज वाल्यांनी बुकिंग करायची आहे, L40. पल्लवी ताई मला मेसेज करता का तुम्ही, मेसेज करा ना मला, मी फोटो पाठवते तुम्हाला. मला ना आता मी ते काढलेलं नाही, मला तर शोधत बसावं लागेल, ते खूप असं खाली खाली गेले ना. ब्ल्यू आता दाखवला त्यात स्मॉल साईज नाही का, नाही त्याच्यात फक्त एल साईज आलेली, L40. ओके चलो मी स्टार्ट करते दुसरा, माझे सरप्राईज कलेक्शन आहे त्याच्यासाठी. लाईक्स करा बरं, पटापट लाईक्स करा फास्ट मध्ये, नाही तर मला सगळे आता मारतील, खास करून आमचे काकू मारतील काकू. बरं ठीक, मला मेसेज करा, मी तुम्हाला लगेच फोटो पाठवून देईन, म्हणजे लगेच म्हणजे रात्रीपर्यंत फोटो पाठवून देते मी तुम्हाला. ओके फक्त हा तुम्ही पॅटर्न बघितलाय ना, पॅटर्न बघून घ्या, कारण मी ओपन पीस नाही पाठवणार,
कारण ओपन नाही मला प्रत्येक वेळेस काय फक्त असा पॅटर्न आहे नॉर्मल पॅटर्न आहे विदाउट अस्तर आहे हा ओके मला सापडतच नाहीये ओके चलो एक नंबर कलेक्शन स्टार्ट कर रहे हम सो गेस करायचे काय असणार आहे कलेक्शन काय असणार आहे फटाफट लाईक्स करा लाईक्स करा लाईक्स करा लाईक्स करा या कलेक्शन साठी सांगते मी खास करून स्पेशली या मी पूर्ण सॉफ्ट सिल्कच्या साड्या आणलेल्या आहेत फुल सॉफ्ट सिल्कच्या असणार आहे त्या साड्या याच्यावरती जरी विविंगचं काम असतं पार्सल ओपन झाल्यावरती या तुम्हाला अशा बॅगच्या पॅकिंग मध्येच येणार आहेत हो मा या तुम्हाला या बॅग जी याची जी प्लास्टिक बॅग आहे याच्या पॅकिंग मध्येच येणार आहे याच्यावरती तुम्हाला माझी कुरिअरची जी आपली पिशवी असते ती मी लावून देणार आहे ओपन करताना केअरफुली ओपन करायचं आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला याचा व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्याचीच काढायची आहे पण कसं होतं साडीमध्ये थोडी मोठी पडते साडी कसं असतं मी ड्रेस प्रत्येक वेळेस पॅक करताना मी ड्रेस सुद्धा चेक करूनच देतच असते प्रत्येक म्हणजे काय म्हणतात ना आपल्या प्रत्येक प्रोडक्टचा आपण ओपनिंग व्हिडिओ हा काढायचाच आहे काय ओपन हो मग सगळ्या ओपन करणार नॉट एक सगळ्याच ओपन करणार आहे बिकॉज प्रत्येक डिझाईन वेगळी आहे आणि मी सॅम्पल पीसेस मागवलेले आहेत सो एकामध्ये दोन कलर किंवा तीन कलरच असतील जास्तीत जास्त एखादी साडी एकच असेल असे सॅम्पल पीसेस मागवले आहे जसा रिस्पॉन्स तसा मी पुढचा माल मागवणार आहे सो मी कारण की वेट करतच होते मला भेटत नव्हतं असं कलेक्शन बट भेटलं देवाच्या कृपेने मला भेटलं सो त्याच्यामुळे सांगते ओपनिंग व्हिडिओ हा मस्ट असणार आहे तुमचा स्टार्ट टू एंड खास करून या साड्यांसाठी तर असणारच असणार आहे ओके आणि साडीसाठी साडीचं वेट मी वजन काटा पण आणला आहे त्याला कोणाला विश्वास नसेल बस मी बाजूलाच ठेवला मी स्वतः वेट करून पाहिले साडीचं वेट जवळजवळ 700-800 ग्रॅम एका साडीचं वेट जातं सो तुम्हाला मी साडीसाठी आणि मेन म्हणजे ह्या बॅगच्या पॅकमध्ये येतो सो मी ह्या बॅगात माझ्याकडे ठेवून काही नाही करू शकत तुम्हाला नुसती साडी देऊन मला काही नाही करायचंय तुम्हाला सुद्धा सेफली राहू शकतं या बॅग्समध्ये साड्या त्याच्यामुळे सांगते साडीसाठी तुम्हाला 40 रुपये शिपिंग चार्जेस मी ठेवलेले आहे जेवढ्या माझ्यापरीने मी जेवढे कमी करता येतील तेवढे केलेलं आहे तुम्ही साडी ड्रेस सोबत घेतली तरी सुद्धा तुम्हाला साडीसाठी स्पेशली 40 रुपये शिपिंग चार्जेस लागणार एका शिपिंगमध्ये तुम्ही दोन साड्या घेऊ शकता त्या 40 रुपयाच्या शिपिंगमध्ये कारण खूप वेट जातं या साड्यांचं म्हणजे वेट वजनाला फक्त जड असतात पण नेसायला एकदम हलक्या फुलक्या म्हणतात ना एकदम लगेच बसणाऱ्या असतात अशा साड्या या साड्या आहेत ओके मला तुम्ही कुठे राहता पल्लवी ताई मला नाही माहिती तुम्ही मला मेसेज करा तुमची किती शॉपिंग झाली होईल त्याच्यावर डिपेंड ना ओके मी स्टार्ट करते श्री गणेशा करते फर्स्ट माझ्या या प्रोडक्टचा सो सुंदर अशी ही चिंतामणी कलरमध्ये पैठणी साडी आहे सुंदर अशी एकदम मला पहिली पूर्ण एका साडीची पूर्ण काय म्हणतात ना स्टार्ट टू एंड व्यवस्थित समजावून सांगते जेवढं माझ्यापरीने मला समजावत दमनला मला बघावं लागेल मला पण नाही सांगता येणार अजून एवढी कुठली लांबची ऑर्डर आली नाही ना मी सांगते बघून म्हणजे मला जेवढं कमी करता येईल तेवढं मी कमीच करून देईन ओके सुंदर असा हा चिंतामणी कलर मुनिया पैठणी आहे ही डबल मुनिया पैठणी आहे डबल मुनिया पैठणी सुंदर असा चिंतामणी कलर हे बघा सुंदर हा त्याचा पल्लू आणि मेन म्हणजे सिल्वर जर आहे याला ही सिल्वर कलरची जर आहे हे बघा खूप सुंदर अशी साडी मी नेसली नाही मला साडी नेसल्यावर मला प्रोडक्ट दाखवता येणार नाही एवढी कम्फर्टेबल नसते मी साडीमध्ये हे बघा सुंदर असा हा कलर आहे चिंतामणी कलर अरे तुमचे लाईक्सच थांबले मी सांग दाखवायला लाईक करा फटाफट सुंदर असा हा चिंतामणी कलर आहे आणि पूर्ण हे ना विविंगचं काम आहे ही याची बॅक फिनिशिंग येणार आहे ही याची बॅक फिनिशिंग येणार आहे बॅक फिनिशिंग येणार आहे बघा पूर्ण हे पूर्ण विविंगचं काम दिलंय बुट्टा डॉलर बुट्टा म्हणतात ना त्या टाईपमध्ये ही पैठणी आहे ताईंना माहिती आहे ओके मी ताईंना विचारून सांगते मग ओके हा याचा नेसता भाग हा याचा नेसता भाग आणि हा याचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस ओके बघितली साडी पूर्ण साडी बघितली तुम्ही सुंदर अशी चिंतामणी कलरमध्ये साडी येणार आहे पूर्ण सॉफ्ट सिल्क फॅब्रिक जातं साडीचं पूर्ण सॉफ्ट सिल्क फॅब्रिक जातं हे बघा
डबल मुनिया बॉर्डर मध्ये येणार आहे आणि हा त्याचा पल्लू, हा त्याचा पल्लू। काय काय बसले त्याच्यावरती, पोपट, चिमणी, कावळा सगळे बसलेले आहेत। ओके, हा ह्याचा पल्लू। प्राइस जाणार आहे या साडीची तुम्हाला, प्राइस जाणार आहे 1250, 1250, 1250, 1250। पूर्ण सॉफ्ट सिल्क येणार आहे, पूर्ण सॉफ्ट सिल्क प्लस 40 रुपीज शिपिंग चार्जेस। 1250 सेमी पैठणी आहे का? सेमी पैठणी नाही, पैठणी पेक्षा पण भारी आहे। कॉपी म्हणतात ना ताई, त्या टाइप मध्ये येतात या साड्या। सेमी पैठणी नाही आपली तेवढी नाही ताई बघा। ओके, 1250। कलर व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला? कोणता कलर दिसतो आहे मला सांगायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचंय। बघा, मी कमेंट जरा साईडला स्क्रोल केलंय, मला साडी मला समजत नाही किती कशी दिसते। 1250, 40 रुपीज शिपिंग चार्जेस। याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि अजून एक मी ह्याच्यामध्ये कलर आणलाय, ती गोल्डन जर होती, सॉरी या ती गोल्डन जर होती, जरा समजून घ्या, गोल्डन जर होती, ही सिल्वर जर आहे, याच्यामध्ये ही सिल्वर जर आहे। 1250 सिल्वर जर, राणी पिंक कलर। हे बघा, ही ट्रिपल मुनिया, याच्या ट्रिपल पण नाही, एक दोन तीन चार, किती आहे बघा बॉर्डर, बघा कसली बॉर्डर आहे। 1250 साडीला, आतमध्ये हे पण येतं, मी ते घालून नाही देणार, मी साडी चेक करून पाठवणार। तर मी साडी ओपन करून दाखवते, ब्लाउज पीस दाखवते, बिकॉज प्रत्येकाचा ब्लाउज पीस हा डिफरंट असणार आहे। सिल्वर बॉर्डर, सिल्वर जर मध्ये, सुंदर असा सिल्वर जरीमध्ये जाणार आहे। लाईक्स हार्ट करा, शेअरिंगचं गिफ्ट काढायचं असेल तर करा। हे बघा, या साड्या एकदम म्हणजे ना पटकन पण बसतात, खूप सुंदर आहे, खूप 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 जास्ती सुंदर। सुंदर असा हा पिंक कलर आहे, पिंक कलर। मी साड्या खूप हळू शो करणार आहे, त्याच्यामुळे कंटाळून जाऊ नका कोणी सुद्धा, मी हळूहळू साड्या शो करणार। ते काय कुर्ती नाहीये घेतलं की दाखवलं, पूर्ण साडी ओपन करून दाखवावी लागती आहे। ओके, आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस, ब्लाउज पीस बघा, पूर्ण फिरत्या कलरचा टू टोन मध्ये पीस आहे हा, पूर्ण फिरत्या कलरचा, पूर्ण फिरत्या कलरचा, राणी काय म्हणतात ना, पिंक शेड आहे हा, राणी पिंक शेड आहे। ओके, राणी पिंक शेड आहे। 1250, 1250। बघितला, लाईक्स करा, लाईक्स, शेअरिंग करा, शेअरिंग। काकू कसं काय, मग कसं वाटलं सरप्राईज? आहेत ना काकू, बघतायत ना। नेक्स्ट पीस काय, खुशिया पिंक, खुशिया पिंक बनायचं का तुम्हाला? खुशिया पिंक असं मी ऐकताना खुशिया पिंक ऐकलेलं आहे। नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, कांजीवरम मध्ये, हे काय आपले प्युअर बिअर मध्ये जात नाही, पण प्युअर पेक्षा पण भारी पीसेस असतात हे। तुम्ही एकदा एक साडी घेऊन बघा, जास्त नाही म्हणत, एक साडी घेऊन बघा, ब्युटिफुल सरप्राईज। ओके ने, थँक्यू, तुम्हाला आवडतं का हे? मला माहिती आहे म्हणून मी ताईंना सांगितलं होतं। पॅरेट ग्रीन कलर, कांजीवरम मध्ये येणार आहे हा पीस, पूर्ण कांजीवरम सिल्क मध्ये साडी जाणार आहे, पॅरेट ग्रीन कलर। हॅलो राजेश्री ताई, पॅरेट ग्रीन कलर, त्याच्यामध्ये प्रत्येक साडीची प्राइस डिफरंट आहे, सो तुम्ही लक्षात ठेवायचं, नाही तर मला परत लाईव्हला येऊन बघावं लागणार आहे, त्याच्यामुळे सांगते तुम्ही लक्षात ठेवलं तर बेस्ट आणि बेटर। हे बघा, पूर्ण शाईन बघा या साडीला, याला एक शाईन असते या साडीला, एक सेकंड ना, मला जेवढं माहितीये, जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचं काम करते आहे। हो, पॅरेट ग्रीन ना खूप खूप जास्त हे होतो हा कलर या पैठण्यांमध्ये। बॅक फिनिशिंग पण बघा, पूर्ण विविंगचं काम आहे हे, पूर्ण विविंगचं काम आहे, पूर्ण खुशिया पेन, खुशिया, ओके ओके ओके, हे बॅक फिनिशिंग आहे याची आणि ही खूप सुंदर आहे, पॅरेट ग्रीन कलर। ओके,
सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर येणार आहे। हा याचा नेस्ता भाग आहे, हा लाइनिंगचा जो दिला हा याचा नेस्ता भाग आणि सेम ह्याला त्याच कलरचा ब्लाउज पीस आहे। ग्रीन साड़ी सुंदर आहे, हाय ना, ह्याच्यापेक्षा भारी ग्रीन एक आहे, मस्त आहे तिथं, एक नंबर आहे तिथं। याची प्राइस जाणार आहे 1550, 1550, 1550, 1550। छान दिसतोय ना, 1550, 1550 आज साड्या घड्या करायचं काम लागणार आहे माझ्या मागे। आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचंय, खाली बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। नेक्स्ट बघा, किती सुंदर साडी आहे ही, साडी बघा, मोर पंखी शेड, मोर पंखी नाही म्हणता येणार ह्याला, हा टू टोनचा शेड आहे, हा मोर पंखीच आहे पण टू टोनचा शेड आहे, हा पूर्ण टू टोनचा शेड आहे। ह्या साड्या ना अशा लाइट मध्ये किंवा जर तुमचं संध्याकाळचं वगैरे एखादं लग्न असेल ना त्याच्यामध्ये हा खूप भारी चमकतात, खूप जास्त। प्रत्येक साडीमध्ये कागद दिलाय तो, प्रत्येक साडीमध्ये। आणि याची खासियत, याची खासियत ह्याच्यावर बघा काय, ह्याच्या पल्लूवरती सी पूर्ण सॉफ्ट सिल्कचं फॅब्रिक येणार आहे, सॉफ्ट सिल्क एक नंबर। अजून गोळा करून दाखवू का पूर्ण, हे आहेत राधाकृष्णच आहेत बहुतेक, हा नाही माहित नाही कोण आहे, राधाकृष्ण सारखेच आहे, हा राधाकृष्णच आहेत, राधाकृष्णच आहे। मोरपंखी मध्ये टू टोनचा शेड जाणार आहे, हा एकच पीस आहे, हा राधाकृष्णच आहे तोच, एक सिंगल पीस आहे, हा हा सिंगल पीस आहे, सिंगल पीस। शेअरिंग करा, शेअरिंगचं टॅग नाही दिसत आहे, सांगते ना वैशाली, ते सांगते शेअरिंगचे टॅग दिसत नाही आहे। 100 शेअरिंग कंपल्सरी फॉर गिफ्ट, शेअरिंग गिफ्ट। कलर दिसतोय का, लाईट ऑन करू मग कलर दाखवू, बिकॉज लाईट मध्ये ना कलर जास्त चमकतो म्हणून मी लाईट बंद ठेवली। मी ओरिजिनल जी घरची लाईट आहे ना ती दाखवते, म्हणत असाल तर बंद करते। आणि याचा ब्लाउज पीस, वा सुंदर असा ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस साडीला, हे पण बघा बॅक साईडने पण बघा याची फिनिशिंग, पूर्ण याला फिनिशिंग, सगळ्या साड्यांवरती विविंगचं काम केलेलं आहे, विविंगचं काम। ओके, याची प्राइस जाणार आहे 1380। हॅलो सविता ताई, हॅलो, तुम्हाला फॉलोचा टॅग नाहीये तुम्हाला, मला वाटते फॉलोअरच्या लिस्ट मध्ये मी नाव बघितलं होतं पण टॅग का नाहीये तुम्हाला फॉलोचा, फॉलो नाही केलं का? 1380, 1380, 1380, 1380। नेक्स्ट लाईव्हला मी एखाद्या वेळेस एखादी वेळ करेन, मी आता आज नाही जमलं बघा, दाखवायलाच जमणार नाही मला साडी मी वेअर केली तर। मोरपंखी शेड आहे, 1380, 1380, 1380। स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअप करायचे। सुंदर असा हा टू टोनचा कलर येतो आणि याला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस। ओके, ही बुक कर मला मोर पंखी। ओके थँक्यू, चला माझा श्री गणेशा झालेला आहे, थँक्यू काकू। नेक्स्ट ऑर्गन्झा पॅटर्न दाखवते, हो बघितलं मी, बघितलं, जास्त बुकिंग नाही ना परत त्याच्यामुळे लगेच लक्ष देतं, असं लगेच लगेच जात नाहीत ना आपले कमेंट्स फास्ट फास्ट। ऑर्गन्झा दाखवते, ऑर्गन्झा सिल्क, वैशाली, वैशाली ताई कोणती बुक करायची व्हॉट्सअपला मेसेज करा। ऑर्गन्झा सिल्क मध्ये आहे ही, लेहरिया पॅटर्न मध्ये ऑर्गन्झा आहे, हो मी त्यांना तेच विचारलं, लेहरिया पॅटर्न मध्ये ऑर्गन्झा आहे पूर्ण आणि सुंदर असा हा याचा रामा ग्रीन, हा रामा ग्रीन फिरतेच कलर आहे त्याच्यामध्ये सगळे। आता तुम्ही म्हणाल ऑर्गन्झा फुगते, सी ही ऑर्गन्झा सिल्क आहे, सो ही
अशी बसणार आहे. ऑर्गेन्झा ही एवढी साडी फुगत नाही, मला फुगणाऱ्या साड्या मलाच आवडत नाही. मी नेक्स्ट लाईव्हला याच्यातलीच ऑर्गेन्झा मधलीच नेसू देते, मला नाही आवडत साड्या. मी ऑर्गेन्झाची माझ्याकडे एक पण पॅटर्न नाहीये, तर मी अॅक्च्युअल मध्ये जेव्हा आता बघितली ना तेव्हा सिरियसली मला असं वाटलं की मी घ्यायला पाहिजे होता इतर लाईव्ह मधून कोणाच्या तरी. कारण सगळे सांगतात नाही फुगत नाही फुगत, तर माझा असा अंदाज होता की थोडीफार फुगते. नॉर्मल तर ऑर्गेन्झा फुगलीच पाहिजे, त्याच्याशिवाय ऑर्गेन्झाला लुक येत नाही. हा आहे त्याचा नेस्ता, हा नेस्ता भाग. आणि हा आहे त्याचा सिल्कमध्ये हे आहे ब्लाऊज पीस. सिल्क फॅब्रिकमध्ये ब्लाऊज पीस आहे. ऑर्गन्झा मध्ये जाणार आहे लेहरिया पॅटर्न. याची प्राइस जाणार आहे तुम्हाला 750, 750, 750. खूप सुंदर आहे ही साडी. कोणाचं किती पेमेंट? काकू काकू वेट काकू वेट वेट फॉर सम टाइम वेट ना काकू. सगळ्या बघा तुम्ही, सगळ्या बघा बघा ना का चाललं थांबा. ऑर्गेन्झा मध्ये याच्यामध्ये आणखी एक कलर आहे. हा सुंदर असा स्काय कलर आहे, लाईट स्काय कलर म्हणता येईल. स्काय कलर आहे हा 750, 750. नेक्स्ट आहे याच्यात आबोली शेड. आबोली अग पेमेंट थांबा ना काकू काकू थांबा ना हो. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे का? याच्यावर नाहीये तुम्हाला, माझा दुसरा नंबर माहिती आहे ना. सुंदर असा हा सेम पॅटर्न आहे, त्याच्यातला कलर दाखवते. हा आबोली पिंक, हा तो खुशिया पिंक होता. हा आबोली कसा दिसतोय, कोणता कलर आहे? आबोलीच दिसतोय मला तरी. आबोली आबोली नाही, कोणता म्हणतात तो, आबोलीच आहे आबोली. ब्लॅक कलर नाही सही ते ब्लॅक नाही अजून. कसं स्टार्टिंग अजून संक्रांतीला टाइम आहे थोडस म्हणून थांबले मी. एकदमच ब्लॅक भरले तर कसं व्हायचं. अनिल मिस रिस्पॉन्स, हा गाजरी पिंक, राईट राईट राईट, गाजरी पिंक ते आठवत होते. गाजरी पिंक शेड आहे 750. हा गाजरी पिंक बरोबर, नाही गाजरी पिंक आहे. राणी पिंक थोडासा डार्क जो मी घातलाय तो राणी पिंक आहे. 750 ऑर्गेन्झा सिल्क, 750, 40 रुपीज शिपिंग चार्जेस साड्यांना लागणार. ओके नेक्स्ट दाखवते. या साडीचं तर ना वेटच एवढं भारी आहे ना, खूप वेटेड आहे. मी तुम्हाला ना वेट करून दाखवेल एखाद्या दिवशी ना, वेट करून दाखवेल. माझ्याकडे काटा आहे, मी खास घेतलाय काटा माहिती का, मला कधी कधी वेट समजत नाही ना. बट साडी ना जबरदस्त पीस आहे हा, जबरदस्त असला भारी आहे ना. पॅरेट ग्रीन कलर मी हे करते बंद मग तुम्हाला समजेल. पॅरेट ग्रीन कलर आणि याच्यावरती ओपन करते मी आधी, डिझाईन बघून घ्या. हे पूर्ण हे दिलंय, जरीचं काम आहे हे फुल. आणि त्याला सुंदर असा हा डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन, पॅरेट विथ डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन. हॅलो प्रतीक्षा ताई, थँक्यू प्रतीक्षा नाही सॉरी प्रतिभा ताई. लाईक्स करा फटाफट, लाईक तरी करा. ते बघा प्रत्येक ह्याच्यात कागद निघतो. वाव कसला भारी आहे बघा. पॅरेट ग्रीन कलर, आधी त्याचा ब्लाऊज पीस ओपन झाला, सो ब्लाऊज पीस बघून घ्या. टू टोन शेड मध्ये याचा ब्लाऊज पीस जाणार आहे, टू टोन शेड मध्ये. उलटी साडी ओपन झाली. आणि हा जाणार आहे त्याचा पल्लू, हा जाणार आहे त्याचा पल्लू. ओके साडी दिसायचं म्हणजे ना मला खूप ठिकाणी पिना लावाव्या लागतात, साडी बसतच नाही मला पिना लावल्याशिवाय. तेव्हा कुठे ती साडी चापून चोपून बसते. नेक्स्ट लाईव्हला मी नेसेल साडी. हॅलो रंजिता ताई थँक्यू. हा जाणार आहे याचा पल्लू.
हे बघा सुंदर असा पीस आहे दिसतोय पीस दिसतोय व्यवस्थित दिसतोय खाली आणि ह्याची डिझाईन बघा खालची बॅक खालची बॉटमची डिझाईन हत्ती हत्ती आहेत हत्ती आहेत मोर आहेत एका ठिकाणी हत्ती आहेत एका इकडे मोर आहेत पॅरेट ग्रीन आणि हा त्याचा नेस्ता भाग आणि हा त्याचा ब्लाउज पीस हा त्याचा नेस्ता भाग हा त्याचा ब्लाउज पीस प्राइस जाणार आहे याची 1250 1250 हे त्यांचं हा जो एक्स्ट्रा आहे हा तुमचा याच्यामध्ये काय म्हणतात तुम्ही पिको करता त्याच्यामध्ये निघून जातो हा सो हा पूर्ण एक्स्ट्रा आलेला आहे पल्लूच्या साईडला सो नो वरी अबाउट दॅट ओके 1250 आज तर सगळा ढिगारा पडला इथं खूप सुंदर नेक्स्ट सांग बरी कोणती साडी आहे नाही रामा ग्रीन नाही येत आहे त्याचा रामा ग्रीन नाही पॅरेट ग्रीन डार्क शेड मध्ये एकदम शेवाळी कलर टाईप म्हणतात ना त्या टाईप मध्ये येतो रामा ग्रीन नाही तो त्याच्यात दिसतोय का रामा ग्रीन आणि त्याला शेड आहे असा टू टोनचा शेड आहे ना ब्लाउज पीसला त्याच्यामुळे तो फिरतोय येस अरे वा दुर्गाताई तुम्हाला माहिती आहे साड्या ऑलिव्ह ग्रीन कसा असतो मी दाखवते तुम्ही मला सांगा ऑलिव्ह ग्रीन कसा असतो ऑलिव्ह ग्रीन म्हणजे काय म्हणतात अरे तुम्ही त्याचा सांगताय का ऑलिव्ह ग्रीन आहे हा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे नाही हो ऑलिव्ह ग्रीन नाही म्हणून मी लाईट बंद करते लाईटने ना कोणालाच कलर दिस समजत नाही दिस इज ओके आता बघा फक्त माझी घरातली लाईट चालू आहे दिसतोय हा याचा ब्लाउज पीस हा बॅक साईड की फ्रंट साईड नेक्स्ट पटोला बरोबर सांगितलं खूप सुंदर आहे या साडीला तर एवढं वेट आहे मग अशी याचं वेट केलं 900 ग्रॅम जवळजवळ या साडीचं वेट आहे 1 kg आसपास पण एक नंबर सॉफ्ट सिल्क एक पीस मी याचा ओपन करते याच्यामध्ये माझे मी 4 कलर मागवलेले आहेत सो मी ते वरून दाखवणार आहे 4 कलर चेकिंग करताना मी तुम्हाला देईल चेकिंग करून जर एखादा कलर जर तुम्हाला आवडत असेल तो ओपन करायला सांगा मी दाखवेल ओपन करून त्यातला पण पडला हा बरोबर याच्यामुळे वेट पण असू शकतं याच्यामुळे पण हा जाड कागद आहे किती सुंदर आहे हा पीस तर हा पीस मला हा कलर सांगा कलर 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 किती सुंदर असा कलर आहे हे बघा पटोला हे बघा हा ह्याचा पल्लू पोर्शन नेव्ही ब्ल्यू कलरचा पल्लू पोर्शन आहे हा नेव्ही ब्ल्यू बघा प्रॉपर आता बघा लाईटच्या इफेक्ट मध्ये नाही पण आता जो कलर आहे तो तसा सेम कलर आहे बसली लगेच बसली बारीक आहे त्याच्यामुळे ती लगेच नाही बसणार मला पण बसायला एकदम लगेच बसली आणि ही याची बॅक फिनिशिंग पूर्ण विविंगचं काम आहे हे पूर्ण विविंगचं ओके बोथ साइड बॉर्डर सेम येणार आहे सेम बोथ साइड बॉर्डर आहे सेम म्हणजे सेम बॉर्डर बोथ साइड आता कलर बघा नेमका कोणता कलर आहे हा हा मला वाटते शेवाळी असावा हा एकदम नाही हा वेलची ग्रीन वेलची राईट थँक्यू दुर्गाताई थँक्यू सो मच हा राईट वेलची ग्रीन ते ऑलिव्ह ग्रीन नाही समजलं लवकर ते वेलची ग्रीन समजलं लगेच ओके आणि हा सुंदर त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाउज पीस लाईक्स करा व्ह्यूअर्स किती आहेत लाईक्स करा त्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला 1580 स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचं आहे 1580 सुंदर असा पीस आहे हॅलो लताताई परत आल्या 1580 प्लस
₹40 शिपिंग चार्जेस एका शिपिंग मध्ये तुम्ही दोन साड्या घेऊ शकता। या साडीचा कलर, हाँ या साडीमध्ये चार कलर आहेत ना, मला पण ह्याच्यात ते खूप म्हणजे पटोला आवडते, मला सुद्धा माझ्याकडे नाहीये पण मला ती साडीचा जो लुक आहे ना तो आवडतो म्हणून मी ह्याच्यात चार मागवलेले, सहा होते मी चार। ओ साडी आज हो मग ओके, ह्यात मी कलर शो करते। तो ना स्क्वेअर स्क्वेअर टाइप पॅटर्न होता, त्या स्क्वेअर टाइप पॅटर्न मध्ये मी अर्धी ओपन करून दाखवते काय का आज का असं काय काय म्हणायचं काय नेमकं, सुंदर असा त्याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये हा स्क्वेअर मध्ये दोन लहरिया पॅटर्न मध्ये आलेत, सॉरी तीन स्क्वेअर दोन लहरिया पॅटर्न दोन स्क्वेअर पॅटर्न असे आलेत पण पटोलाच आहे, सुंदर असं याला रामा ग्रीनचं कॉम्बिनेशन येलो कलर रामा ग्रीनचं कॉम्बिनेशन याला लेत बाबा ह्याच्यामध्ये ते हे टाकून ठेवलं त्याच्याने ना साडीच ओपन करताना प्रॉब्लेम होतो, याचीच रद्दी वाढत चालली माझी त्या कागदांचीच। सुंदर असा हा येल्लो कलर आहे, ओपनच करते आता झालीच ती ओपन, सुंदर असा हा येल्लो कलर सेम पीस आहे सेम डिझाईन आणि हा त्याचा ब्लाउज पीस, हा त्याचा नेसचा भाग हा त्याचा ब्लाउज पीस, अर्धी ओपन झाली आहे त्याच्यामुळे मी एवढीच ओपन केली, दिसतंय 1580 नेक्स्ट बघा लेहरिया पॅटर्न मध्ये सुंदर असा हा लेहरिया पॅटर्नचा कलर, वाव असा कलर आहे वाव जबरदस्त, मी ओपन करते एक पीस, याच्यामध्ये दोन कलर आहेत आधी याचा ब्लाउज पीस बघा, हे बघा हे जे आहेत ना हे याचे धागे तुम्ही ते पिको केल्यावरती जाणार निघून, सो दिस इज नॉट अ डिफेक्ट, ते धागे असतात साडीचे कोणाला वाटेल असे धागे दुगे निघालेले आहेत त्या जरीच्या साड्या आहेत त्या प्रिंटेड नाही ओके, मी ते देताना आतमध्ये घालून देणार ते आतल्या साईडला त्याच्यामुळे ते काय चेन मध्ये वगैरे फसण्याचा काही इश्यू काय म्हणतात ना इश्यू होणारच नाही। सुंदर असा हा ना आपला काय म्हणतात वांगी कलर मध्ये ह्याचा ब्लाउज पीस दिला आणि त्याच्यावरती सेल्फ मध्ये नाही जरीच आहे इट्स नॉट सेल्फ विविंग केलेलं आहे, विविंग केलेल्या मध्ये बुट्टी केलेल्या आहे दिसतंय त्याच्यातल्या बुट्ट्या आणि ही त्याची बॉर्डर, हा ब्लाउज पीस दाखवते वांगी कलर मध्ये वांगी शेड मध्ये हा त्याचा ब्लाउज पीस आणि ही साडी नेसता भाग, साडीच उलटी ओपन होती ना माझ्याकडून त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो, हे बघा लेहरिया पटकन बसली पटकन लेहरिया पॅटर्न आहे हा, दिसतोय आणि खाली पूर्ण असं खालच्या साईडला बॉटम साईडला ही अशी डिझाईन जाते ओके, पूर्ण साडी ओपन करून दाखवते आहे, पॅकिंग करताना सुद्धा साडी चेक करून पाठवणार तरी सुद्धा तुम्हाला साडीचा ओपनिंग व्हिडिओ मस्त आहे, 1580 विविंग आहे पूर्ण हे विविंगचं काम आहे इट्स नॉट प्रिंट 1580 याच्यामध्ये अजून एक पॅटर्न म्हणजे अजून एक कलर ऑरेंज शेड आहे ऑरेंज शेड सेम आहे फक्त डिझाईन चेंज आहे बाकी काही नाही,
सेम आहे, फक्त डिझाईन चेंज येणार आहे. आणि याला कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचं, ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे याला, ग्रीन कलरचं. ह्याचा बीबी पोर्शन दाखवते मी आता, ही साडी ओपन नाही करत. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, तसं ओपन करेल. मेहंदी कलरचा आहे, डार्क ग्रीनची त्याला बॉर्डर दिलेली आहे. आणि याचा ब्लाउज पीस आहे तो मेहंदी कलर मध्ये, असा फिरता कलर आहे पूर्ण. हे जे ब्लाउज पीसचे जे कलर्स आहेत ना, हे टू टोनचे कलर्स येतात. पूर्ण ब्लाउज पीसचे कलर टू टोनचे येतात. आणि हे पूर्ण विविंग केलेल्या बुट्ट्या आहेत ब्लाउज पीस मध्ये, फुल विविंग केलेल्या बुट्ट्या आहेत. सुंदर असा हा मेहंदी कलर. आणि नेस्ता पार्ट हा आहे तुमचा नेस्ता पल्लू, नेस्ता पोर्शन. साडीला याच्यात पण असं विविंग केलेलं आहे बघा, छोटे छोटे दिसत आहेत विविंग केलेले. 1580 लाईक्स करा, व्ह्यूअर्स कमी झाले. लाईक्स करा लाईक्स फास्ट मध्ये. मला कलेक्शन नाही आवडलं तुमचा, या गेल्या निघून. सुंदर असा पीस. ओके, नेक्स्ट बघा, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांना आवडतो हा कलर. म्हणजे कोणत्या पण पॅटर्न मध्ये असू दे, हा कलर सगळ्यांचा फेवरेट. बॉर्डर बघून घ्यायची. पर्पल कलर, पर्पल शेड, पर्पल शेड मध्ये. जबरी पीस आहे हा. किती सुंदर आहे, खूपच सुंदर, किती सुंदर पीस आहे हा. लगेच बसला, लगेच लगेच दिसलं. माझ्या अंगावर साडी बसत नाही लोक, तिला लावल्याशिवाय बसणारच नाही. बट तरी पण मी ट्राय करते जेवढं मला दाखवता येईल तेवढं. ओके, पर्पल शेड मध्ये आहे आणि त्याला ग्रीन कलरची बॉर्डर आहे, ग्रीन कलरची बॉर्डर आहे. लाईक्स करा ग, व्यूअर्स कमी नका होऊन देऊ, व्यूअर्स कमी होऊन देऊ नका. बॉर्डर पाहिली याची, हा याचा नेस्ता भाग. आणि सुंदर असा हा कॉन्ट्रास्ट मध्ये, अगेन टू टोन मध्ये हा कलर आहे. टू टोन मध्ये ब्लाउज पीसचा शेड आहे, हे बघा टू टोन मध्ये शेड येतोय. टू टोन दिसला, या साड्या उन्हात पण खूप छान चमकतात. एक नंबर. पर्पल इज ऑलवेज एव्हरग्रीन कलर आहे, पर्पल एव्हरग्रीन. 1250 1250 1250 असं पण सुंदर वाटतो. असं पण कुणी घातलं ना, सी 1250 1250 मला कलेक्शन नाही आवडते का, तुम्ही लाईक्सच करत नाही बाबाचा. बस करू का, व्हिवर्स कमी केले तुम्ही, कमी केले व्हिवर्स, कमी का केले. व्हिवर्स का कमी केले ग, व्हिवर्स का कमी केले, व्हिवर्स वाढवा, व्हिवर्स वाढवा. पटापट लाईक्स करा, लाईक्स लाईक्स करा, लाईक्स करा. त्यातले कलर शो करायचे मला पटापट. मग मी लास्टचा पीस दाखवते, बंद करते मग बाकीचे नंतर दाखवेल. शेअरिंग करा, शेअरिंग, व्ह्यूअर्स वाढवा, लाईक्स करा, लाईक्स हार्ट्स काहीतरी पाठवा.
त्याच्यामध्ये सुंदर असा हा जो आता पर्पल कलर दाखवला त्याच्यामध्ये सुंदर असा हा ग्रीन कलर, ग्रीन नाही रामा ग्रीन कलर आहे, रामा ग्रीन शेड. अगेन जेव्हा तुम्ही हा पाहता ना इथून असा तिरका साईडने पाहता ना तो टू टोनचाच कलर आहे. हे पण सगळे टू टोनचे कलर येणार आहे. 1250 1250 सुंदर असा हा रामा ग्रीन शेड 1250. व्हिवर्स वाढवा व्हिवर्स. ठीक आहे, मी याला लास्टचा पीस दाखवते आणि बंद करते. कुर्तीज बघायची आहेत का कोणाला? कुर्तीज बघायची असेल तर सांगा. कसला जबरी पीस आहे हा बघा, चली जबरदस्त पीस आहे, एक नंबर. अगेन याचा मेहंदी कलर मध्ये टू टोन मध्ये मेहंदी कलर मध्ये ब्लाउज पीस आहे हा बघा. हा त्याचा ब्लाउज पीस, नॉट मेहंदी कलर, ब्राऊन शेड मेहंदी शेड सगळी ना, हे टू टोन जे कलर आहे त्याच्यामुळे एक्झॅक्ट कलर कळत नाहीये कोणता आहे. साडीचा कलर बघा जसा दाखवते आहे तसाच ब्लाउज पीसचा कलर येणार आहे. मी लाईट बंद केलेली आहे. हा याचा नेस्टा भाग. खूप सुंदर असा रामा ग्रीन कलर आहे हा, रामा ग्रीन कलर. आपण टाकून दाखवतो सुंदर असा रामा ग्रीन. स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचं आहे. ओके, मी लाईक्स करत नाही, हार्ट्स पाठवत नाही, काहीच नाही करत. किती शेअरिंग झालं, कमेंट पण करत नाही. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड, व्हेरी व्हेरी सॅड. कमेंट पण करा, कमेंट्स करा, कमेंट्स करा. हॅशटॅग लिहा, हॅशटॅग श्रीश कलेक्शन टाका. जास्त मोठं नाव आहे का? किती व्हिवर्स आहेत? व्हिवर्स सांगा, व्हिवर्स सांगा. गेला वाटतं सगळ्याजणी. व्हिवर्स सांगा ग, व्हिवर्स सांगा, व्हिवर्स सांगा, व्हिवर्स बताइए. अच्छा 13 आहेत. ओके, मला दिसतच नाही. पल्लवी ताई तुम्ही तरी कमेंट करा हो, मला ना दोनच दिसत आहेत म्हणून मी विचार, म्हणून मला कन्फ्युजन झालं ना की बघतय का नाही बघतय कोणी म्हणून. बिलकुलच व्हिवर्स दिसत नाहीत मला. 13 आहेत का? 3 आहेत फक्त. तीन आहेत पल्लवी ताई, 3 आहेत. अयो त्याचा कलर आहे ना एक ऑरेंज शेड मध्ये, आवडली होती म्हणजे आहे ती अजून. कुठे गेली नाही ती, इथंच आहे ती, कुठे नाही गेलेली. त्याचा कलर आहे ना एक ऑरेंज शेड आणलाय मी. त्याचे दोनच पीस मागवले. कसं आहे ना, मी सगळ्या व्हरायटी ट्राय करण्यासाठी दोन दोन पीसेस मागवलेले आहेत. मला जसा रिस्पॉन्स भेटेल तसाच मी कलेक्शन आणणार ना, कारण या हेवी रेंजच्या साड्या आहेत, खूप हेवी रेंजच्या साड्या आहेत ना, मला खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते याच्यामध्ये. अजून तरी मेसेज नाही आले ना मला कोणाचा. नो, हॅलो नंदाताई. ओके, हा कलर दाखवला, शो केला. मी नाही कमेंट, मला व्हिवर्स कमी दिसतायत. 5च व्हिवर्स आहेत, तुम्हाला 13-14 कडून दिसतायत. 5च व्हिवर्स आहेत. मी दुसऱ्या मोबाईल मध्ये बघितलं ऑरेंज बरोबर काय कॉम्बिनेशन दाखवते.
ही ऑरेंज शेड आहे. आतल्या ब्लाउज चे कॉम्बिनेशन अगं 13 होते, हळूहळू कमी झाले. अच्छा मला 5 दिसत होते ना. हे बघा ऑरेंजला दाखवते मी. हे ऑरेंज शेड मध्ये कांजीवरम येणार आहे. ऑरेंज शेड लगेच शेड बसली की तर लगेचच बसते. ही लगेचच बसते. ऑरेंज शेड मध्ये येणार आहे. पूर्ण पूर्ण शाईन मारते ही साडी, फुल शाईन मारते. आणि मग तुम्ही पण शाईन मारायचं मग त्याच्यासोबत. साडीसोबत तुम्ही सुद्धा शाईन मारायची थोडीशी. आणि हा त्याचा नेस्ता बाग. हा बघा लविताई याला कॉम्बिनेशन हे दिलेलं आहे. मेहंदी ग्रीन कलर येतो ना, मेहंदी ग्रीन मेहंदीचा कलर असतो ना तसा आहे. प्लस म्हणजे टूटोनचा कलर प्लस जास्त मेहंदी कलर मध्ये दिसतोय हा मला तरी. रिअल मध्ये लाईट बंद आहे माझी, लाईट बंद आहे. हा ब्लाउज पीस, हा नेसचा भाग. ओके किती प्राइस सांगितली मी याची सांगते मी चेक करून. हे बघा ऑरेंज शेड. स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअप करायचे. तुम्ही व्ह्यूअर्स खूप कमी केले. मी बास करते. हा लास्ट पीस होता. ज्याला काही आवडत असेल, कोणी रेकॉर्डिंग बघून बुक करणार असेल, त्यांनी रेकॉर्डेड बघून बुक करा. साडीला सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा. साडीसाठी ओपनिंग व्हिडिओ मस्त आहे, तसा प्रत्येक प्रोडक्टसाठी ओपनिंग व्हिडिओ मस्त आहेच. बट मी साडीसाठी मी कधी बोलले नाही, पण मी साडीसाठी स्पेशली बोलले. प्रत्येक प्रोडक्टसाठी तुमचा ओपनिंग व्हिडिओ हा मस्ट असणार आहे. या जरीच्या साड्या आहेत, कुठून काटकूट कुठून करून गेल्या ना तुम्ही. कापता कापता कैची लावली तर वाट लागेल. ओके सगळ्यांना कोणाला काही आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या. पॅरेट ग्रीन बरोबर त्याचा बीपी कॉन्ट्रास्ट नाहीये. त्याचा बीपी तोच आहे, नो कॉन्ट्रास्ट. फक्त टू टोन मध्ये शेड जातो, एकदम पण नाही, टू टोन मध्ये शेड जातो. तोच बीपी आहे ही पॅरेट ग्रीन कलरची कांजीवरम. ओके ज्यांना कोणाला काही आवडत असेल पलवी ताई तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला कुर्तीचे कलर, माझ्याकडे तुमचा नंबर नाहीये ना, सो माझ्या नंबरवरती या मेसेज करा. कुर्तीचे कलर वरून फोटो दाखवते मी तुम्हाला, जर आवडत असेल तर घ्या कोणता. चलो टाटा बाय बाय. थँक्यू सो मच. एवढे सगळ्या जणी आज 23 व्ह्यूअर्स होते. थँक्यू सो मच सगळ्यांना जॉईन केल्याबद्दल. एक ही 3 शेअर झाले फक्त. टाटा बाय बाय. नेक्स्ट लाईव्हला भेटूया सुंदर अशा कलेक्शन सोबत. काय असेल ते सांगेल मी नेक्स्ट लाईव्हला काय असेल ते. गुड नाईट.